नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची अद्वितीय या मेवाड पुत्र ही कादंबरी आणि आत्ता ह्या कादंबरीचा भाग विसावा हळदी युद्ध संपल्यावर चार दिवसांनी मुल्ला बदायूनी शाही दरबारात पोहोचला त्यांनी बरोबर आणलेल्या रामप्रसादला बघायला सगळा दरबारच बाहेर आला अकबर बादशाह सुद्धा उत्सुकतेनं बाहेर आला होता अकबर बादशाह रामप्रसादकडे बघतच राहिला भद्र वर्गातला हा गजराज भलताच बलदंड देहाचा ऐटबाज डौलदार आणि दोन गज उंच असा काही रुबाबदार होता की त्याचं अद्भुत दर्शन झाल्यावर अकबर काळ वेळ विसरला रामप्रसादच्या दर्शनानं तो मंत्रमुग्ध होऊन गेला होता रामप्रसादच्या काळ्या वर्णावर तांबूस झाक होती त्याचं मुख एकदम विशाल आणि नेत्र बारीक पण चमकदार होते दात धारधार पृष्ठभाग अगदी सपाट आईस गोल होता पाय सागवाने लाकडासारखे मजबूत होते त्याचे सगळे अवयव रेखीव मनाला भुरळ पाडणारे होते तो मस्तीत होता त्याच्या जवळ गेलेल्या अकबराच्या ध्यानात हे आलं होतं कारण त्याच्या मधाचा सुगंध दरवळत होता, होता। अकबर बादशाची प्रसन्नता त्याच्या मुखावर पसरली होती मुल्ला बदायुनीनं आपल्या जहापहानला झालेला आनंद ओळखला त्याला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं खुश होऊन बादशहाने विचारलं मुल्लाजी तुम्ही आमच्यासाठी हा अप्रतिम तोह आणलाय जी हां महाबली बहुत खूप बहुत खूप आम्ही प्रसन्न आहोत तुमच्यावर याचं नाव काय या। आहे रामप्रसाद खाली झुकून त्यांनी अकबराला सलाम केला ये प्रताप का प्यारा हाती है ना जी हां हुजूर हमने बहुत सुना था इसके बारे में प्रताप नहीं मिला लेकिन उसका प्यारा राम प्रसाद तो मिल गया बहुत 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 खूब अब इसका नाम बदल डालो क्या नाम रखे इसका हुजूर पीर प्रसाद लखो जैसी आज्ञा आलमपना बादशाहचा कृपा प्रसाद प्राप्त झाला म्हणून मुल्ला बदायूनी हर्षविभोर होऊन गेला अकबर बादशाह आपल्या दरबारात परतला होता हळदीघाटीचं युद्ध संपून सात दिवस झाले होते कुंभळगडावर महाराणा प्रतापसिंहजींचे सारे साथीदार एकत्र गोळा झाले महाराणा प्रतापसिंहजीने थोडासा दूरदर्शीपणा आपल्या नेत्रांसमोर ठेवून कुंवर अमरसिंगांना हळदीघाटीच्या युद्धात उतरवलं नव्हतं कारण हे युद्ध खूप उग्र स्वरूप धारण करणार म्हणून त्यांना धोका पत्करायचा नव्हता आपल्या सिसोदिया राजवंशाचा वारसा मागे ठेवायचा होता ते युद्ध मोकळ्या मैदानात झालं त्यामुळे आदिवासी भिल्ल सैनिकांचा म्हणावा तसा काही फायदा झाला नाही कारण त्या भिल्ल सैनिकांना मोकळ्या मैदानावर लढायची सवयच नव्हती त्यामुळे त्या सेनेपैकी बरेच जण पहाडात लपून राहिले होते ते बाहेर पडलेच नाहीत हळदी घाटीत लढण्याचा डाव ऐनवेळी बदलून त्यांना मोकळ्या मैदानात उतरावं लागलं होतं आणि म्हणूनच महाराणाजींचा विजयाचा मार्ग विस्कटला होता ऐन बिकट प्रसंगी त्यांना युद्धभूमीवरून सही सलामत निष्ठावं लागलं होतं तरीही त्यांच्या साथीदारांनी ते युद्ध आपल्या अंतिम श्वासापर्यंत लढवलं होतं बहुतेक शव युद्ध आटोपल्यानंतर युद्धभूमीवर हाती लागले होते पण काही शव मात्र हाती लागलेले नव्हते मेवाड सेनेचे सेनापती हमीम खा सूर यांच्या शवाचा काही मागमूस लागत नव्हता महाराणाजींनी आपल्या सैनिकांना त्यांच्या शवाचा युद्धभूमीवर सर्वत्र शोध घ्यायचा आदेश दिला महाराणाजींच्या आदेशानुसार सैनिकांनी हमीम खा सूर यांच्या शवाचा युद्धपातळीवर शोध घ्यायला सुरुवात केली अनेकांनी त्यांना युद्ध संपण्याच्या आधी युद्धभूमीवर लढताना पाहिलं होतं रामप्रसाद तुर्कांच्या सैनिकांकडनं बंदी झाला तेव्हा हमीम खा एका अश्वावर होऊन विद्युत गतीनं गनिमांवर तुटून पडले होते आणि त्या गदारोळात त्यांचं काय झालं हे कोणाच्याही ध्यानात आलं नव्हतं ते लढत लढत जवळच्या जंगलात शिरले असतील म्हणून सैनिकांनी जंगलात प्रवेश केला सैनिक थोडे आत शिरत नाहीत तोच त्यांच्या कानावर विभळण्याचा आवाज आला आवाजाच्या दिशेनं त्यांनी शोध घेतला तर एक जखमी सैनिक एका झाडाच्या बुंध्याच्या आधारानं कसाबसा बसलेला आढळला त्या सैनिकांनी जाऊन त्याची चौकशी केली त्याच्यावर काही उपचार केले त्यानंतर तो सावध झाला आपल्या सैनिक मित्रांना बघून तो खूप आनंदला तो जणू कोणाची तरी प्रतीक्षा करत होता त्याला सेनापती हमीम खा सूरविषयी विचारणा केली गेली त्या सैनिकानं मोठ्या कष्टानं वर झाडाकडे अंगुली निर्देश केला एक सैनिक झाडावर चढला तो आश्चर्यानं जवळजवळ थक्क झाला त्यांनी आणखीन एक दोन सैनिकांना वर झाडावर चढून यायला सांगितलं आणखीन दोन सैनिक झाडावर चढले त्या तिघांनी सेनापती हमीम खास सोरांचं शव खाली उतरवलं जंगली श्वापदांच्या किंवा शत्रूच्या आक्रमामुळे ते विद्रूप होऊ नये म्हणून त्या सैनिकानं झाडाच्या बुंध्यापाशी बसलेल्या सैनिकानं ते शव त्या वृक्षावर नेऊन ठेवलं होतं आणि तो स्वतः बोंध्यापाशी बसून होता कुणाची तरी येण्याची प्रतीक्षा करत होता तो जखमी झाला होता अन्न पाण्याशिवाय बसून होता सेनापती हमीम खा सुरांचं पार्थिव त्या सैनिकांनी कुंभळगाडावर आणलं होतं सैनिकांनी सेनापतींचं ते पार्थिव सन्मानपूर्वक महाराणाजींच्या समोर आणलं हमीम खा सूर यांच्या पार्थिवाच्या मुठीत त्यांची समशेर घट्ट पकडलेली होती त्या सैनिकांनी पार्थिवाच्या हात्यात असलेली ती समशेर सोडवून घ्यायचा पुष्कळ प्रयत्न केला पण हमीम खानची समशेरीवरची पकड सुटलेली नव्हती महाराणाजी त्या पार्थिवाजवळ जाऊन भारावल्या शब्दात म्हणाले समशेरीवरची घट्ट पकड कशी सुटेल ती एका सेनापतीची पकड होती आम्ही आमच्या सेनेच्या सेनापतींची निवड ताऊन सुलाखून केलेली होती आता आमच्या सेनापतींच्या इतमामाला शोभेल असं पार्थिवाचं दफन सन्मानपूर्वक करा बोलता बोलता महाराणाजींनी त्या महान सेनानायकाला मूक श्रद्धांजली अर्पण केली अत्यंत आदरानं हमीम खास सूर यांचा दफनविधी करण्यात आला त्यांच्या कबरीची व्यवस्था बघण्यासाठी खास माणसाची व्यवस्था करण्यात आली त्याच दफनभूमीत युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या पुण्यशील आत्म्यांना मूकपणे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मग महाराणा प्रताप सिंहजी धीर गंभीर आवाजात म्हणाले आम्ही तुम्हाला दोन दिवसापूर्वीच्या बैठकीत सांगितलं होतं की राजा मानसिंग गोगुंद्यावर चालून आला त्याला प्रतिकार करू नका मुघलांना सरळ गोगुंद्यात येऊ द्या तिथेच आपण शत्रूची कोंडी करून त्याला बंदिस्त करून ठेवू आपण गोगुंदा आधीच खाली केलं सगळ्या काही चीजवस्तू तिथनं हलवल्या आपली राजधानी इथे कुंभळगडावर आणली गोगुंद्यात फक्त वीस पंचवीस जीवावर उदार असलेले लोक ठेवले राजा मानसिंग आणि त्याची फौज आरामात गोगुंद्यात शिरली पण गोगुंद्यात आता त्याच्या फौजेची कोंडी झाली आहे राजा मानसिंगनं गोगुंद्याभोवती खंदक खोदून घेतलेत सभोवताली संरक्षण म्हणून उंच भिंती बांधून घेतले आहेत याचा अर्थ शत्रू आपल्याला घाबरलेला आहे आपण गोगुंद्याकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा अडवल्या आहेत ठिकठिकाणी थीक चौक्या बसवल्या आहेत आता धान्याचा एक कण सुद्धा गोगुंद्याकडे जाणार नाही राजा मानसिंगनं ना आणलेली रसद एवढ्या मोठ्या फौजेला किती दिवस पुरेल मग काय मोगल फौज माती खाणार आहे का का घोडे मारून त्यांचा मांस खाणार आहे अन्न वाचून ती फौज तडफडून तडफडून मरेल आम्ही राजा मानसिंगला फौजे सकट कोंडलाय बिलराज पूजाजी जी, जी श्रीजी हळदी घाटीच्या मोकळ्या मैदानाच्या युद्धात तुमच्या भिल्ल सैनिकांना म्हणावं तसं काही करता आलं नव्हतं आता तुम्हाला तुमच्या छुप्या युद्धाला संधी मिळणार आहे हळदी घाटीच्या मैदानी युद्धात तुमच्या भिल्ल सैनिकांना आपली कर्तबगारी दाखवता आलेली नव्हती पण शत्रू आता आपल्या अभंग कवचात आला आहे त्याचे निसटण्याचे सगळे मार्ग बंद झालेत गनिमी काव्यानं त्याला जेवढं त्रस्त करता येईल तेवढं करा तुमची आदिवासी महिला मुक्ती संघटनासुद्धा आहे ना त्यांनासुद्धा आपली कर्तबगारी दाखवू द्या मातृभूमीच्या सेवेत त्यांचासुद्धा सहभाग असू द्या कुठल्याही देशातला महिला वर्ग हा फार बुद्धिमान असतो यापूर्वीच्या छुप्या युद्धात आमच्या मुक्ती संघटनेच्या स्त्रियांनी महत्त्वाची कामं केली आहेत तुर्की सैनिकांना त्यांनी नको नकोसं करून टाकलं होतं आता पुन्हा त्यांना छुप्या कामाला लावतो महाराणाजी उत्तम महाराणाजी जैत्र उठून म्हणाले बोला 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 जयसिंगजी विध्वंसाच्या पाऊलखुणा मागे ठेवून युद्धाची लाट विरली त्या लाटेनं आपल्यातल्या शूर पराक्रमी वीरांना गिळंकृत केलं आपल्या पायाखालची भूमीही नेली कितीतरी लाटा आजपर्यंत आल्या आणि विरल्या सुद्धा त्या लाटांनी आपल्याबरोबर अनेक वाळूचे किल्ले वाहून नेले भुईसपाट केले पण पुन्हा पुन्हा किल्ले बांधण्याचा आपला दृढनिश्चय कधीही भूईसपाट झाला नाही ही आपली जिद्द आहे उलट लाटेचं सामर्थ्य आणि सीमा आजमावल्यामुळे पुढची योजना आखणं सोपं जाईल मग आता आपला पुढचा मनसुबा कुठला श्रीजी पहिल्यांदा आपण गोगुंदा ताब्यात घेऊ अजूनही आपले काही राजपूतवीर जखमी आहेत जे छुप्या युद्धावर जाऊ शकतात त्यांच्यावर गोगुंदा हस्तगत करण्याची मोहीम सोपूयात आपण भामा शहाजी जी, जी महाराणाजी आपलं काय मत आहे आपली योजना अगदी योग्य आहे महाराज ही मोहीम जरूर यशस्वी करू हो पिताश्री गोगुंद्या बाहेर राजा मानसिंगनी ज्या चौक्या उभ्या केल्या आहेत त्यापैकी काही चौक्या आपण काबीजही केल्या आहेत त्या जागी आपण आपल्या चौक्या उभारल्या आहेत आणि यात भिल्लराज सरदार पुंजाजींचा सिंहाचा वाटा आहे खूप महत्वाची कामगिरी केली आहे त्यांनी कुंवर अमरसिंग म्हणाले फार छान फार छान आता गोगुंद्यातल्या तुर्क सेनेला जबरदस्त दहशत बसेल ती दहशत त्यांनी पूर्वीच घेतली आहे इतकी जबरदस्त आहे की राजा मानसिंग महालातनं बाहेर पडायला घाबरतात बाहेर जवळजवळ ते पडतच नाहीत त्यांचा गोगुंद्या बाहेर त्यांची संपर्कच तुटलाय त्यांचा बाहेर बाहेरच्याशी काही संपर्क होतच नाही ना याचा अर्थ असा की गोगुंदा घ्यायला विलंब लागणार नाही आणि आपले कुंवर शक्तीसिंग कुठे आहेत ते सुद्धा गोगुंद्याला राजा मानसिंग बरोबर आहेत ते ऐकून महाराणा प्रतापसिंहजींना एक प्रकारचा दिलासा मिळाला ते मनातल्या मनात म्हणाले मनात कुंवर शक्तीसिंगनं युद्धभूमीवर नसणं हे कोणाच्याही ध्यानात आलेलं नाही तर ही भगवान एकलिंगजींचीच कृपा म्हणावी लागेल खरंच शक्ती रक्ताचं नातं विसरला नव्हता ना प्रसंगी धावून येऊन त्यांनी त्या दिवशी आम्हाला वाचवलं नाहीतर आम्ही संपल्यात जमा झालेलो होतो आम्ही इतके काही शक्तीहीन झालो होतो की एक पाऊल उचलणंसुद्धा कठीण झालं होतं अशावेळी आम्ही काय केलं असतं आम्ही त्या तुर्कसैनिकांचे बंदिवान झालो असतो आम्हाला अकबर दरबारात पेश व्हावं लागलं असतं हां पण तरीही आम्ही आमचा स्वाभिमान सोडला नसता आमच्या अस्मितेला आम्ही तिलांजली दिली नसती पण त्यामुळे अकबर मात्र खूप चिडला असता त्यांनी आम्हाला कायमचं त्याच्या नजरकैदेत ठेवलं असतं कायमचं कुजत ठेवलं असतं कुंवर शक्तीसिंग परमेश्वरासारखा त्या ठिकाणी अवतरला होता खूप मोठे उपकार झालेत त्याचे आमच्यावर शेवटी रक्ताचा बंधूच आहे ना महाराज आपल्या विवेकात घडलेल्या महाराणाजींच्या कानावर तो आवाज पडला तेव्हा ते गडबडले स्वतःला सांभाळून घेत म्हणाले बोला बोला बलदेवसिंगजी क्षणभर कुठेतरी समाधी लागली होती बहुतेक सिंहजी तुम्ही अंतर्ज्ञानी आहात दुसऱ्याचं चा मन चटकन जाणता आम्ही खरोखरच विचारात होतो आम्हाला कुंवर शक्तिसिंगाचं स्मरण झालं आणि त्याचा परोपकार आठवला होता शक्तिसिंगजी आणि परोपकार विरमदेवजी हेच स्वकीय रक्ताचं रहस्य आहे कठीण प्रसंगी जागृत होऊन ते सहाय्याला धावून येतं शक्तिसिंहजींनी कोणते परोपकार केले हे आम्हाला सविस्तर सांगणं गरजेचं आहे महाराणा प्रतापसिंगनी घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली प्रत्यक्षात एक शब्दचित्र दरबारात उभं केलं ती घटना ऐकून सगळा दरबार स्तंभित झाला होता महाराणाजी आपल्या नेत्रांच्या कडाटिपत भारावलेल्या मृदुस्वरात म्हणाले दोस्तानो मुळात कोणी मनुष्य दुष्ट नसतो तो एक देवाचंच रूप असतो पण त्याच्यातला अहंकार दांभिक वृत्ती आणि वैयक्तिक स्वार्थ त्याला नरपशु बनवत असतात शत्रूच्या आश्रयाला कुंवर शक्तिसिंग गेले पण लाचारी गुलामगिरी आणि अन्यायानं ते इतके काही पोळले गेले की त्यांच्यातला सज्जन माणूस जागा झाला त्यांच्यातले अहंकार दांभिकपणा स्वार्थ लोभ सगळं काही त्यांना सोडून गेलं आता ते गंगाजलासारखे निर्मळ झालेत आमच्या बालपणातला शक्ती झालेत ते अगदी निर्मळ निरागस थोड्याच दिवसात ते शत्रुपक्ष सोडून आपल्याकडे येतील कुंवर शक्तीसिंग आपल्याला येऊन मिळाले तर आपले, आपले हात जास्त बळकट होतील मेवाड देशाच्या दृष्टीनं ही वार्ता आहे महाराणाजी बलदेवसिंग प्रसन्न होऊन म्हणाले मग महाराणा प्रतापसिंहजींनी आपली बैठक आटोपती घेतली त्यांना आपल्या राणीवाशाकडे जायचं होतं आपल्या साथीदारांचा निरोप घेऊन ते बाहेर आले आपल्या अश्वावर स्वार होऊन निघाले ते आपल्या अश्वावर आरूढ झाले त्यावेळी ते त्यांच्या कानावर सात वेळा मोराच्या केका आल्या तो एक सांकेतिक इशारा होता ते काय ते समजून चुकले ते सतत आपलं निवासस्थान बदलत एका ठिकाणी सतत राहण्यात त्यांना फार मोठा धोका होता शत्रूनं पाळत ठेवून त्यांना कधीच पकडलं असतं त्यामुळे महाराणाजी सतत आपलं निवासाचं ठिकाण बदलत होते गोगुंदेच्या पूर्वेकडील डोंगराच्या एका घडीत ते येऊन पोहोचले त्यावेळी त्यांच्या अंगावर साधा वेश होता अगदी एका खेडूताचा वेश होता नेत्रांच्या खाली कडेपासून ते थेट हनुवटीच्या भागापर्यंत त्यांनी आपला चेहरा पटक्याच्या चे शेवानं झाकून घेतला होता त्या घडीजवळ येऊन त्यांनी आपला अश्व एका झाडाजवळ नेला बुंध्याजवळ नेऊन दोरानं बांधला थोडा वेळ त्यांनी सभोवत आली आपली तीक्ष्ण दृष्टी फिरवून घेतली मग ते घळी शिरले चैत्रसिंग महाराणाजींच्या प्रतीक्षेत होते महाराणाजी घळी शिरता शिरता तेही आज शिरले महाराणाजींना अभिवादन करून जैत्रसिंग काहीसे चिंता तुरून म्हणाले श्रीजी बोला बोला जैत्रसिंग अहो आपण एकटेच आलात आपल्या सोबत कुणीही नाही अहो आपल्या दृष्टीनं असं एकटं भटकणं धोकादायक आहे आपल्या बोलण्यातनं आमच्याविषयीची काळजी व्यक्त होते जैत्रसिंगजी पण चिंता करू नका आम्ही आमची काळजी घेतो आम्ही इकडे आलो तेव्हा शेकडो डोळे झाडांच्या फांद्यावर बसून आमच्यावर लक्ष देऊन होते आमची चिंता वाहत होते काय सांगतोय खरंच अगदी खरं सांगतोय याबाहेर घडीतून बाहेर येऊन महाराजांनी टाळी देऊन तीन वेळा एकलिंगजी एकलिंगजी जय एकलिंगजी हा शब्द उंच आवाजात उच्चारला तो आवाज उच्चारताच आसपासच्या शिलाखंडांमागणं झाडांच्या फांद्या फांद्यांवरनं सांधी सांधीतनं लपलेले भिल्ल हातात भाले तिरकमठे गोफणी घेऊन धावत आले महाराणाजींच्या अवतीभोवती येऊन उभे राहिले काहींनी आपल्या सर्वांगावर झाडाची पानं गुंडाळली होती तर काहींचे देह नुसते पाषाणाच्या रंगासारखे रंगवलेले होते महाराणा प्रतापसिंग सिंहकडे स्मित करत म्हणाले सांगा जैत्रसिंहजी आम्ही एकटे आहोत का आम्ही एकटे कधीच राहत नाही राहणारही नाही कारण अरवली पर्वतातले हे निस्वार्थी शेकडो जीव आमच्या रक्षणासाठी रात्रंदिवस जागृत असतात त्यामुळे आमच्याऐवजी आम्ही त्यांची जास्त काळजी घेतो आणि म्हणून ते आमच्या जीवाला जीव देतात महाराणाजींनी हातानं खूण करताच ते सगळेजण आपापल्या जागेवर निघून गेले ते दृश्य बघून जैत्रसिंग आवाक झाले होते त्यांना कळून चुकलं होतं की आपले महाराणाजी दीन दलितांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाले आहेत ते सिंहासन कुणीही हस्तगत करू शकणार नाही लोकराजा हा असा असतो पुन्हा ते दोघं घडीत गेले जैत्रसिंग म्हणाले दहा दिवसांपासून राजा मानसिंगची फौज गोगुंद्यात आहे पण त्या फौजेचे जबरदस्त हाल जबर जबर होत आहेत रसद तिथे पोचतच नाही मोगल फौज अन्नाशिवाय तळमळपी आहे आम्ही आमचे जवळजवळ सगळे प्रजाजन तिथनं हलवलेत काहीतरी पंचवीस तीस जणं तिथे असतील त्यांना काही तकलीफ तर होत नाही ना नाही नाही शिरजी त्यांना अजिबात कोणीही काहीही त्रास दिलेला नाही कोणतीही लुटमार किंवा जाळपोळ केलेली नाही माणूस म्हणून आहेत राजा मानसिंग फक्त त्यांचा मार्ग चुकलाय आयुष्यात थोडंफार पुण्य प्राप्त केलं असेल म्हणून ते वाचले त्या दिवशी नाहीतर ते त्या दिवशीच संपलेच होते पण राजा मानसिंग अकबराच्या फौजेला स्वतःच्या फौजेला फक्त रानफळं किंवा मृगया करून मिळवलेलं प्राण्यांचं मांस खायला घालतायत मेवाड प्रजेच्या केसालाही ते धक्का लावू देत नाहीत आणखीन काही विशेष आहे ना अकबरानं राजा मानसिंगला अजमेरला परतण्याचा आदेश दिलेला आहे कुतुबुद्दीन मोहम्मद खा आणि हुसेन कुलन खा यांना तैनात आहे आणि आणि अकबराचे त्यांना कठोर आदेश आहेत असू दे अकबराचं ते नेहमीच आहे त्याला आम्ही भीक नाही घालत सर सलामत तो पगडी पचास एवढं बोलून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला काळूबाई आणि साळूबाई या आदिवासी भिल्ल वस्तीतल्या तरुण पोरी दोघी गोऱ्या गोमट्या तजेलदार नाकाच्या त्यांची अंगकांती सुंदर तर होतीच पण देहाची इमारत भलतीच डौलदार होती ऐन यौवनाच्या उंबरठ्यावर असल्यामुळे एक एक गात्र मोहरून आलं होतं आदिवासी भिल्लांच्या परंपरेनुसार त्यांचे पेहराव असायचे त्या पेहरावात त्या जास्तच मोहक दिसायच्या साळूबाईपेक्षा काळूबाई जास्त चपळ होती कितीही अवघड वृक्ष असला तरी ती वांद्रासारखी त्या वृक्षावर सर सर चढून जायची खालीही यायची वस्तीवरच्या इतर मुली तिला वांद्रीचं पिल्लू असं नेहमी चिडवत असत भिलराज सरदार पुंजाजींनी आपल्या भिल्ल लोकांची स्त्री मुक्ती संघटना उभारली होती त्या मुक्ती संघटनेत त्या दोघींनी हिरिरीनी भाग घेतला होता महाराणा प्रतापसिंहजींच्या अमोल अशा देशकार्यात स्त्री मुक्ती संघटनेमार्फत वेळोवेळी मोलाची कामगिरी केली होती मुळातच काळूबाई धाडसी स्वभावाची असल्यामुळे तिला कसलीही भीती वाटत नसे दाट जंगलात शिरून बिनदिक्कतपणे मधाचं पोळं ती सहज काढून आणत असे आपल्या सौंदर्यानं जंगलात शिरलेल्या तुर्की सैनिकांना भुरळ पाडून ती घनदाट जंगलात नेत असे आणि त्या जंगलात त्यांना सोडून त्यांची नजर चुकवून ती तिथनं पोबारा करत असे त्या सैनिकांना बाहेर पडायची वाटच सापडत नसे मग ते वाघा सिंहाची शिकार होत असत महाराणा प्रतापसिंहजींच्या प्रेरणेनं भिलराज सरदार पुंजाजींनी आपल्या स्त्रीमुक्ती संघटनेला चालना दिली महाराणाजींसाठी काहीतरी कामगिरी करायची जबाबदारी सोपवली हो काळूबाईचा राग आधीच मोगलावर होता कारण त्यांच्या अतिक्रमणामुळे तिला आपली वस्ती सोडावी लागली अशी तिची भावना झालेली होती तो राग व्यक्त करण्याची संधी तिला प्राप्त झाली होती विशेष म्हणजे तिने एक माकड पाळलं होतं ते ती माकड तिला आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रिय होतं ते माकड सतत तिच्याबरोबर असायचं काळूबाईला समजलं होतं की महाराणाजींनी गुप्तवाटा रोखल्यामुळे मोगलांच्या छावणीवर धान्य येत नाही आणि त्यामुळे मोगल सैनिकांची खूप उपासमार होती आहे मग दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर ती जंगलात शिरली तिच्याबरोबर तिचं माकड होतच तिने वेगवेगळ्या फळझाडांवर चढून रुचकर रसरशीत फळं तोडली मोठ्या अशा पाटीत गोळा करून ती त्या गोगुंदेच्या छावणीवर आली एक फळ विक्रेती बाई माणूस म्हणून पहाऱ्यावरच्या सैनिकांनी तिला आज सोडलं तिच्या फळांची विक्री एका घटकेत झाली तिची कमाई सुद्धा वाढली होती पैसा बऱ्यापैकी मिळू लागला अब्दुल सत्तार हा तिच्या मोहक सौंदर्यावर भलताज खुश होता त्याचप्रमाणे मीर फलताज कर्तार याची सुद्धा तीच अवस्था झालेली होती एकतर युद्धाच्या कठीण काळामुळे त्यांना घरी आपल्या बायकापोरात जाता येत नव्हतं दोघांची ही नजर काळूबाईला एकसारखी टोकरत होती पण ती तिलोत्तमा त्या दोघांना झुलवत होती आपल्या शीलरक्षणासाठी ती एक धारदार चाकू नेहमी जवळ बाळगायची कातडी पिशवीत ठेवलेला चाकू तिने आपल्या वस्त्रांमध्ये लपवलेला असायचा एक दिवस तिने आपल्या फळांची विक्री केल्यावर त्या दोघांनी तिच्याशी सलगी केली तिने त्यांचा हेतू बरोबर ओळखला होता तिला घेऊन ते दोघं जंगलात शिरले एका निवांत जागी आले आणि एकाएकी अब्दुल सत्तारनं तिचा हातच धरला ती मोठ्याने ओरडली हे यार काय करतो तू मय तुझ हूं कालो बाय माझा हात सोडमोर धाडा आज छोडणे गेले पकडा महिने कालू तेवढ्यात फलताज करतार पुढे आला आणि तो ओरडून म्हणाला अभे छोड उसका हात क्या ये क्या तेरी बहन लगती है क्या तेरे बाप बापने इसको जन्म दिया है क्या देख मैं उस पर फिदा हूं ये कालुबाई मेरी है तो कठीण प्रसंग बघून काळूबाई सावध झाले आपला हात सोडवून घेत ती म्हणाली हे बागा तुमच्यात जो कोणी शूर असेल त्याची होईन मी मला पराक्रमी पुरुषला आवडतो तुमच्यात कोण पराक्रमी सिद्ध करून दाखवा ये बात है क्या अब्दुल सत्तार आपली तलवार उंचावून मीर फलताज कर्तारवर चालून गेला दोघा तलवारीचा द्वंद्व सुरू झालं दोघेही एकमेकांवर चालून जात होते काळुबाई आपले दोन्ही हात बांधून त्यांची लढाई बघत होती दोघेही जखमांनी रक्तबंबाळ झाले होते काही काळाने दोघेही एकमेकांचे मर्मभेदी घाव लागून खाली पडले थोड्याच वेळा दोघेही मेले काळूबाई हळूच तिथनं निसटली पण तेव्हापासनं ती स्वतःची चांगली काळजी घ्यायला लागली पण हिंमत हरली नव्हती ती तिसऱ्या दिवशी ती पुन्हा छावणीवर आली तिचं माकड नेहमीप्रमाणे तिच्याबरोबर होतं दुपारपर्यंत फळांची विक्री बरीच झाली आजूबाजूला तुर्क सैनिक रेंगाळत होते भुकेपोटी फळांवर ताव मारत होते त्याचवेळी काळूबाईच्या माकडानं चितकार केला ते माकड जोर जोरात चितकारायला लागलं चितकारण्याचा तो आवाज वातावरणात भारला गेला होता त्याच्यानंतर काही क्षणात शंभर एक माकडांचा कळप पहारा मोडून छावणीत घुसला काळ्या तोंडाची आवडहव्य शरीराची ती माकडं छावणीत धुमाकूळ घालायला लागली इकडे तिकडे एवढ्या मारायला लागली हातात तलवारीसुद्धा होत्या पण त्या सैनिकांमध्ये या माकडांमुळे खूप घबराट निर्माण झाली होती त्यातच कोणीतरी एका सैनिकानं दोन तीन माकडांकडे नुसते खाद्यपदार्थ फेकण्याची कृती केली समोर काही पडलं नाही म्हणून ती माकडं जास्त छिडली आणि त्या सैनिकांवरती माकडं चालून गेली आपल्या नखांनी सैनिकांना ओरबडायला लागली बाकीची माकडं सुद्धा त्या सैनिकांवर चालून गेली जवळजवळ युद्धाचं स्वरूप निर्माण झालं होतं पन्नास एक सैनिक घायाळ झाले होते मग तो कळप ते छावणीतनं बाहेर पडला काळूबाई मनातल्या मनात हसत होती तिने मुद्दाम आपल्या माकडाला चितकरायला लावलं होतं पण त्या दिवसापासनं तुर्क सैनिकांनी माकडांची अशी काही भीती घेतली होती की ते वेळी अवेळी कधीही छावणीच्या बाहेर पडत नसत बिलराज सरदार पुंजाजीच्या कानावर काळूबाईचा हा पराक्रम पडला तेव्हा त्यांनी तिची प्रशंसा केली तिला प्रोत्साहन दिलं त्यामुळे स्त्रीमुक्ती संघटनेतल्या स्त्रिया आणखीन जोमानं आपल्या कार्याला लागल्या होत्या इकडे फतेहपूर सिकरीला जेव्हा मुला बदायी पोहोचला तेव्हा अकबर भलता खुश झाला होता त्याला महाराणाजींचा प्रिय हत्ती रामप्रसाद मिळाला होता पण जेव्हा त्याला गोगुंदेच्या बातम्या समजल्या त्यावेळी अकबर भयंकर संतापला त्याचा दरबार नेहमीप्रमाणे भरलेला होता त्याचा खुशमस कर्या अबुल फजल याचं आसन अकबराच्या अगदी निकट होतं मुल्ला बदायुनीचं आसन बरंच लांब होतं राजा मानसिंगला अजमेरला परतण्याचा हुकूम देऊन बराच काळ लोटला होता पण अजूनही राजा मानसिंग परतलेला नव्हता अकबराला फतेहपूर सिक्रीहून येऊन दोन दिवस होऊन गेले होते ते दोनही दिवस अकबरानं ख्वाजा मुईद्दीन चिश्तीच्या दर्ग्यात घालवले होते हा दर्गा म्हणजे हिंदूंना तुर्कांना समान मानणारं राजस्थानातलं एक पवित्र असं तीर्थस्नान मनोकामना पूर्ण करणारं ठिकाण इथे येऊन दूर दूरचे लोक मन्नत मागत ती पूर्ण होतेच अशी जनधारजना हळदी घाटीच्या युद्धात विजयाची मन्नत मागितली नव्हती गजराज रामप्रसादसह आलेल्या बदायुनीनं विजयाचा विश्वास दिला असला तरी त्याला एवढं काही महत्त्व नव्हतं कारण नंतर परत येणाऱ्या सेना नायकांनी अकबराची निराशाच केली होती केवळ योगायोगानं आणि खानच्या प्रसंगावधानानं थोडीफार इभरत आणि फौज वाचू शकली होती युद्धाचा निर्णय लागलेला नव्हता महाराणा प्रतापसिंहजींना कुणीही बंदिस्त करू शकलं नव्हतं मारू शकलं नव्हतं आणि लढता लढता शहीद न होता महाराणा प्रताप युद्धभूमीवरून कुठेतरी गुप्तपणे निघून गेले होते फौजेची मोठी हानी झाली ती वेगळीच मुल्ला बदायुनीच्या म्हणण्याप्रमाणे गोगुंद्यालाही युद्ध सैन्य सुरक्षित नव्हतं त्यामुळेच जय पराजयाची चर्चा करण्यासाठी आजच्या दरबाराचं आयोजन केलं गेलं होतं सरदार सेनानायक मांडलिक राजे अधीर झाले होते हवालदिल झालेला अकबर बादशाह हात मागे कमरेवर बांधून विमनस्कपणे कोंडलेल्या सिंहाप्रमाणे मागे पुढे फेऱ्या मारत होता तो संतप्त होत होता आतल्या धुमसत होता त्याचा केव्हा धबधबा कोचळेल काही सांगता येत नव्हतं खत मा फुजूर लेकिन सगळे मनसबदार हाजीर आहेत अस्वस्थ वातावरणाचा भंग करत अब्दुल फजल म्हणाला आ ठीक आहे ठीक आहे असं पुटपुटत अकबर सिंहासनावर आसनस्थ झाला त्याची स्थिर भेदक विखारी नजर मनसबदारांवरनं फिरली मनसबदारांचा थरकाप झाला अकबराचे नेत्र फक्त आग ओकत होते दरबारावर फिरत असलेली ती नजर मिहरत खापाशी येऊन थांबली आता मात्र अकबरानं स्वतःला सावरलं होतं मिहरत खां जी हां महाबली बहुत खुश आहे तुम्ही या युद्धात विशेष करतंकारी बजावलीत ऐन वक्तावर आमच्या फौजेत जोश भरलात आम्ही त्याचं इनाम जरूर देऊ दरबारी सेवकानं तश्तरी समोर धरली अकबरानं खिल्लत खिताबत आणि सुवर्णमुद्रा मिहितर खांला बहाल करून टाकल्या त्यानंतर कोली खां जलाल खां कोरची महावत खां मीर बक्षी मोहम्मद रफी प्रत्येकाच्या कर्तबगारीनुसार खिल्लत देऊन झाली आजच्या दरबाराला नबीब खा उपस्थित होता त्यानं उत्साहानं विचारलं हुजूर आपने अब आगे की क्या सोची है पुन्हा प्रतापसिंगशी युद्ध करायचं असेल तर आम्ही सज्ज होतो लेकिन बोलो बोलो नजीब खाजजी बोलो अब तो राजा मान सिंग जी सर सरसेनापती नहीं होंगे इसका मतलब प्रताप सिंग ने हार मानली है वरकर्णी अकबरानं नबीब खाला म्हटलं नाही हुजूर तो स्वतःला विजयीच समजतो त्या मगरूर घमेंडी प्रताप प्रतापसिंहाला सबक द्यायला हवा अजूनही त्याच्याजवळ राजधानी सुद्धा नाहीये त्याला ताब्यात घेणं खूप सोपं आहे हम तो ऐसे मगरूरों को युद्ध चुटकियों मे मसल डालेंगे हुजूर नबीब खान तुम्ही फक्त बोलता पण हे युद्ध मेवाड देशाच्या राजपूतांशी आहे राजपूतांच्या शौर्याचा आजपर्यंत आम्ही पुष्कळ अनुभव घेतलाय त्यांना प्रत्यक्ष झुंजताना बघितलंय राजपूत लोक निष्ठेला जपतात निष्ठेसाठी आपल्या प्राणांची कुर्बानी देतात राजपूत आम्ही जवळून बघितलाय लांबून सुद्धा बघितलाय प्रतापसिंग हाती लागला असता तर फक्त आणि फक्त हळदी घाटीच्या मैदानात प्रतापसिंग एक जंगली चुहा आहे तो आता हाती लागणं शक्य नाही तेव्हा संधी आली होती पण आपल्या लोकांनी ती गमावली या झालेल्या युद्धानं आम्हाला फार मोठा सबक दिला आहे या बहुत अच्छा हो गया आशा है। उसने अब अच्छा सबक सीख लिया होगा शाहबाज खा समाधानी होऊन म्हणाला अब सबक आप लोगों ने सीखना उसने नहीं शाहबाज खा जी जी महाबली जी पराजयापासून जो धडा घेतो त्याचा विजय निश्चित असतो आता आपल्यासाठी प्रताप सिंगला पराजित करून मेवाड जिंकणं अधिक कठीण झालंय आपल्या समस्या प्रचंड वाढल्या आहेत हिम्मत हरलेल्या अकबराचे बोल ऐकून सगळे विस्मयचकित झाले पुन्हा अकबर म्हणाला आज से राजा मानसिंग लिए हमारी डमोडी बंद आहे आता आम्हीच मेवाडची मोहीम हाती घेऊ हम खुद निकलेंगे अभी हळदी घाटीच्या युद्धानं अकबराच्या मनात दारुण नैराश्य निर्माण केलं होतं बोरीच्या काट्याप्रमाणे ते त्याच्या अंतरी सलत होतं आणि ते सलत राहणारच होतं मित्रांनो हा विसावा भाग इथेच संपला एकविसावा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार मित्र